बोल काहीतरी क्यू हिरा नाही कुठे चालले आपण चालले आता धर्मशाळाच्या स्टेडियमला मित्र मित्रांनो आता आपण धर्मशाला स्टेडियमला आलो आणि अजून इकडे बोलतायत की होईल का नाही तर बघूया धर्मशाला स्टेडियमच्या बाहेर आहेत आपण तुम्हाला काय वाटतं काय कशाबद्दल धर्मशाला स्टेडियम बद्दल धर्मशाला स्टेडियम चांगलं आहे तर मित्रांनो आपण फर्स्ट गेटला गेलेलो आता आपण जातोय धर्मशालाच्या स्टेडियममध्ये गेट 2 ने तर बघूया आपण कसा एक्सपिरियन्स होतो आपल्याला धर्मशाला स्टेडियम तिकडे आता आम्ही क्रिकेट खेळणार बॉक्स खेळणार कबड्डी बोल कोण तरी लोक खो खो खेळूया तर मित्रांनो फायनली आपण स्टेडियम मध्ये आलेलो रँक होता गाईस आमची फॅकल्टी काय पण करू शकते फायनली धर्मशाला स्टेडियम वर तर मित्रांनो आम्हाला इकडे जास्त वेळ काय थांबता आलं नाही पण जेवढं मिळालं तेवढं खूप म्हणजे खूप बरं वाटलं आम्हाला बघून ड्रीम कम्स ट्रू आज आम्ही धर्मशाला स्टेडियम बघितलंय आमचे एकदम डोळे असे तृप्त झाले आणि खूप म्हणजे खूप बरं वाटलं आम्हाला जे आपण टीव्हीत बघतो आज रिअली बघितलं आपण तुम्ही पण बघितलं खूप मजा आली आणि 5 मिनिटं का होईना पण खूप बरं वाटलं बघून फॅकल्टीचे धन्यवाद फॅकल्टीचे धन्यवाद आणि इकडचे जे इन्चार्ज आहेत गार्ड्स आहेत त्यांचे पण धन्यवाद तर तुम्हाला कसं वाटलं धर्मशाला स्टेडियम चांगला होता आणि त्याच बाजूच जे होत ना ते त्याच्याहून चांगलं होत सगळीकडे बर्फ बर्फ आयुष तुला काय वाटतं मेंटेनन्स खूप छान होत सुंदर सुंदर काम करतात आम्हाला ऐकण्यात आलं की पिच बनवायला 9 लाख रुपये लागतात काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय कमेंट मध्ये तुमचं काय तुम्ही जर कोणा ह्याच्यात एक्सपर्टीज असेल तर त्यांनी सांगावे की एका स्टेडियमच्या पिचला किती खर्च येतो तुम्हाला काय वाटतं जगातला नंबर 2 वरती हा स्टेडियम येतो नंबर 1 वरती इंग्लंडमध्ये एक लॉर्ड्स आहे तो आहे पण इंडियामध्ये असं काय नसते इंडियामध्ये इंडियावाले ह्याला नंबर 1 स्टेडियम बोलतात आणि सगळेच बाकी स्टेडियमचे सगळे नंबर 1 स्टेडियम्स आहेत तर अजून काय बोलू इच्छितो या ग्राउंड वरती रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि बाकीचे इंडियन प्लेयर आहेत त्यांनी खूप चांगले प्रदर्शन केले आहेत तर तिकडे कसं 100 आहे त्यांचे हात चांगले आहे म्हणजे जो पण कोण बॉलर त्यांच्यासमोर आरामात त्यांना धुतात आणि बॉल जेव्हा रोहित शर्मा पुलशॉट मारतो त्या बॉल डायरेक्ट डोंगरावरती रोहित शर्माचा बिग फॅन रोहित शर्मा हिट मॅन तू चालू हा तू धर्मशाला स्टेडियम बघितलं तू राहिल्यावर काय बोलायचं बोल बस कधी आयुष्यात एक पण स्टेडियम बघितलं नव्हता ड्रीम कम ट्रू मोमेंट होता माझी ड्रीम कम ट्रू आपली फॅकल्टी चांगली आहे स्टेडियम बघायला खूप छोटा स्टेडियम खूप छोटा स्टेडियम आहे पण तो तिथं नजारा माणूस गेला मागचा जय त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण ते चष्म्याच्यामुळे दिसले नाही तू तुझ्या केवढा फॅन आहे हे स्टेडियम तुला धर्मशाळा बघून काय वाटतं खूप मजा आली माझा ड्रीम स्टेडियम होता 2-3 स्टेडियम आहेत लास्ट टाइम मी गेलेलो एका स्टेडियम जायला मिळालं नव्हतं आज कुठला स्टेडियम लॉर्ड्सला गेलेलो बंद होत बघायला हे पण असं वाटत की आता गेट लॉर्ड्सचे पण गेट बंद गेलेलो आणि मला नव्हतं मिळालं हे आपलं भेटलंच आहे पण फायनली तुला स्टेडियम बघायला मिळालं कुठं तरी वानखेडे सोडून डीआय पाटीलला गेलोय मॅच बघायला पण असं स्टेडियम खूप मजा आली खूप व्हिडिओ काढले फोटो काढले नुसता असा 2 मिनिटं बघत होतो मी काही नाही केलं नुसता असा स्टेडियम बघत होतो खूप खूप मस्त स्टेडियम आहे थँक्यू तर मित्रांनो धर्मशाला स्टेडियम नंतर आपण राज्य युद्ध स्मारकात आलो
आणि इकडे युद्धातील वीरांची नम्र भावपूर्ण श्रद्धांजली इकडे अर्पित केले जाते. गरम पाणी तर सुद्धा असं बघायला नाही भेटत. रात्री सगळे झोपले असते तेव्हा लाईट येते आणि गरम पाणी येते. आता काय करायचं म्हटलं, एवढी थंडी वाजते ना, माझी आई आई दिसते, आई आई असं. ही गन आहे जी कारगिल युद्धात यूज झाली होती. हे सगळे तोफ तोफ आहे. जेव्हा तुम्ही या स्मारकात एंट्री करता तेव्हा तुम्हाला ही 25 pound आर्टिलरी गन बघण्यास मिळते. त्यानंतर आम्ही बसमधून रूममध्ये आलो व आराम केला. त्यानंतर रात्री आम्ही मार्केट फिरण्यास निघालो. मित्रांनो, आता आपण ही बॅग पण घेतलेली आहे. इकडे बॅग वगैरे पण आहेत. हे काका आहेत, ह्यांच्याकडून बॅग नक्की घ्या तुम्ही जेव्हा नाडीला येणार. ओपनिंगला त्यांचं दुकान आहे इकडे. आपलं दुकान का नाम? डीजे गार्मेंट्स आहे. इकडे मस्त तुम्हाला डिस्काउंट वगैरे पण देतील. आणि इकडे खूप मोठे बघा तुम्ही. आपण बॅग घेतलेली आहे इकडे. आम्ही शेकोडी घेतोय. हा आंधळा आहे, आंधळा. मस्त आम्ही मोमोज घेतलेले आहेत, एन्जॉय करतोय आणि या फोटोग्राफी करतोय. काय काय बता दो. त्याच्यामध्ये आटा आहे, पुरट डाळची फिलिंग आहे आणि त्याच्यावर चटणी दिली आहे. त्याच्यामध्ये चांगली साजूक खूप घातली आहे. आणि हे याचं नाव आहे सिद्धू. हे एकदम पॉप्युलर स्ट्रीट फूड आहे तिथे हिमालयन प्रदेशमध्ये, हिमाचल प्रदेश. असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.